खूप महत्त्वाचा हेतू आहे आणि आज खूप महत्त्वाचे पॉइंट्स जे आहेत जे मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करू इच्छिते आणि मला असं वाटतं की मी तुम्हा सर्वांना ते सांगावं कारण की तुम्ही सर्वजण आहात म्हणून मी आहे आज. तर काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील सर्वश्रेष्ठ अशा जिजाऊ महासाहेबांच्या लाल महालामध्ये चंद्रा लावणी या डान्सचा व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ करत असताना माझ्या मनी ध्यानी काहीच असं आलं नव्हतं की असं होईल किंवा कसं म्हणजे काय होईल माझ्या मनात काहीच नव्हतं. मी एक डान्सरच्या हेतूने तो व्हिडिओ बनवायला गेले आणि तो व्हिडिओ बनवताना माझ्या मनात तुम्हा सर्व जनतेचं मन दुखेल आणि शिवप्रेमी जेवढे शिवप्रेमी आहेत मी स्वतः एक शिवप्रेमी आहे आणि जेवढे पण शिवप्रेमी आहेत जेवढे पण जनता आहे तुम्हा सर्वांचं मन दुखवण्याचं माझा काही एक हेतू नव्हता. माझ्या खरंच मनात असं कधीच आलं नव्हतं आणि ह्या व्हिडिओमुळे एवढं सर्व होईन असं माझ्या मनात कधीच आलं नाही. परंतु ही चुकी माझ्याकडून झाली हे मला कळलं आणि ज्या क्षणी मला ते कळलं त्या क्षणी मी तो व्हिडिओ डिलीट केला होता. परंतु हा व्हिडिओ डिलीट करण्याच्या आधीच माझे जेवढे पण फॅन्स आहेत जेवढे माझे चाहते आहेत त्यांनी तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला तो खूप ठिकाणी शेअर झाला आणि त्यामुळे मी सर्वांना तर नाही सांगू शकत मी माझ्या सोशल मीडियावरनं तो व्हिडिओ डिलीट केला. परंतु मी आत्ताही प्रयत्न करते जेवढे पण माझे फॅन्स आहेत मी त्यांना पर्सनली मेसेज टाकते की प्लीज तुम्ही सर्वजण देखील हा व्हिडिओ डिलीट करा कारण की ही चुकी माझ्याकडून झाली आहे. मी लाल महालामध्ये हा व्हिडिओ केला आहे पण माझ्या मनात काहीच नव्हतं की मी जाणून बुजून केलं हे तर नाही हे मी माझ्या स्वप्नात पण मी विचार करू शकत नाही असं सर्व करण्याची. माझ्या मनात आलं हा व्हिडिओ म्हणजे सॉन्ग चांगलं होतं म्हणून मी तो व्हिडिओ करायला गेले परंतु ही चुकी माझ्याकडून झाली आणि ही चुकी मी मान्य करते. त्यासाठी आज मी लाईव्ह आली आहे. जेवढे पण शिवप्रेमी आहेत जेवढी पण जनता आहे जी माझ्यावर प्रेम करते माझ्या डान्सवर प्रेम करते त्या सर्वांना सर्वांची मी माफी मागते आणि जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेस धक्का बसेल अशी माझी काहीच अशी माझ्या असा माझा काहीच हेतू नव्हता आणि नाहीये आणि कधीच नसेल कारण की मी स्वतः एक शिवप्रेमी आहे आणि मला अभिमान आहे. मी एक मराठी मुलगी आहे आणि मी एक शिवकन्या आहे. तरी मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते. सॉरी माझ्याकडून ही चुकी झाली आणि मी तुम्हा सर्वांना घट्ट प्रॉमिस करते की ही चुकी पुन्हा कधी माझ्याकडून होणार नाही.